मुंबईच्या वनराई पोलिसांनी 5.5 कॅरेटच्या 34 लाख किमतीच्या हिऱ्याच्या चोरी प्रकरणी दोन चीनी नागरिकांना बेड्या ठोकल्यात. विशेष म्हणजे हे दोन्ही नागरिक चोरी करून चीनला जाण्याच्या तयारीत असताना तपास यंत्रणांनी दाखवलेल्या वेगामुळे या दोघांना त्यांच्या मायदेशी परतण्यापासून रोखता आलं. तपास करणाऱ्या वनराई पोलिसांनी या प्रकरणी चियांग चांग क्विंग आणि डेंग झियाबो यांना अटक केली आहे. गोरेगावमधल्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 27 जुलै ते 31 जुलै दरम्यान सोन्याचं आणि हिऱ्याचं प्रदर्शन भरलं होतं. शेवटच्या दिवशी एका कंपनीच्या स्टॉलवरील कर्मचाऱ्याला डिस्प्लेमधला हिरा खोटा असल्याचं आढळलं आणि त्यांनी तात्काळ आपल्या मालकाला सांगितलं. चियांग चांग क्विंग आणि डेंग झियाबो या दोघांची चौकशी करण्यात आली आणि हे दोघे चीनी नागरिक असल्यानं चौकशीत अडथळे येत होते. अखेर दुभाषाची मदत घेण्यात आली. 7 तासांच्या चौकशीनंतर दोघांनी हिरा चोरल्याचं मान्य केलं. डीसीपी जोन 12 श्री विनय राठोड आणि त्यांची टीम यांनी 7 ते 8 तास सतत इंटरोगेशन करून ते हिरे त्यांच्याकडून हिरे जप्त केलं. तो असली हिऱ्यासोबत 2 नकली हिरे आणि हिरे तपासणी करण्याचा मायक्रोस्कोप असा त्यांनी मॅग्निफाईंग ग्लास त्यांच्याकडून जप्त केला. त्यांचं मोबाईल फोन आणि पासपोर्ट हे पण आमच्या ताब्यात आहे. फक्त 4.5 तासाच्या अवधीमध्ये आरोपीची माहिती करून घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन आणि नंतर त्याच्याशी सखोल चौकशी करून हिरे ताब्यात घेण्यात आलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.